आणि पावसानंतर आता पाहूयात कोरोना संदर्भातल्या काही बातम्या. कोरोनामुक्त झालो म्हणजे सुटलो असं अनेक जण समजतात, मात्र कोरोना हा दीर्घकाळ सोबत राहतो असं आता संशोधनातून समोर आलंय. पण कोरोना एवढ्यावरच थांबलेला नाही आहे, तर त्यानं कोरोनाग्रस्तांच्या फुफ्फुसांनाही लक्ष केलंय. नेमकं काय घडलंय आपण पाहूयात. वुहानमधल्या 90% कोरोनामुक्तांची फुफ्फुसं खराब. चीनमधल्या संशोधनातून धक्कादायक माहिती समोर. कोरोना ठरतोय फुफ्फुसं खराब करण्याचं मोठं कारण. कोरोनाचा परिणाम थेट फुफ्फुसांवर होतो हे आधीच समोर आलंय. मात्र जे रुग्ण कोरोनातून बाहेर आले आहेत त्यांची फुफ्फुसं खराब झाल्याचंही आता समोर आलंय. जिथून कोरोनानं आपली पायमुळं जगभर पसरवली त्या वुहानमध्येच हे संशोधन करण्यात आलंय, ज्यामध्ये कोरोनातून बऱ्या झालेल्या तब्बल 90% लोकांची फुफ्फुसं खराब झाल्याचं समोर आलंय. कोरोनाची लागण होऊन बऱ्या झालेल्या रुग्णांवर त्यांच्या शारीरिक क्षमतेवर काही परिणाम होतो का हे पाहण्यासाठी चीनमधल्या वुहानमध्ये काही रुग्णांवर 100 रुग्णांवर प्रयोग करण्यात आले आणि त्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यामधून असं लक्षात आलं की 10% रुग्णांवर हा फुफ्फुसांवर त्यांचा परिणाम होतो, त्यांच्या फुफ्फुसाची क्षमता कमी होते. मुळामध्ये करोना हा आजार आहे, तो झाल्यावर रुग्णाला विषाणूंची लागण झाल्यानंतर शरीरामध्ये सायटोकाईन स्टॉर्म निर्माण होतं आणि त्याच्यामुळे शरीरातल्या विविध अवयवांवर त्यांच्या कार्यपद्धतीवर नक्कीच परिणाम होतो. वुहानमधल्या कोरोनामुक्त झालेल्या 100 रुग्णांवर हे संशोधन केलं गेलं. या रुग्णांचं सरासरी वय 59 वर्ष होतं. यामधल्या 90% रुग्णांची फुफ्फुसं पूर्णपणे बिघडण्याच्या मार्गावर असल्याचं समोर आलंय. या रुग्णांचं फुफ्फुसांचं व्हेंटिलेशन आणि गॅस एक्सचेंज फंक्शन योग्य पद्धतीनं काम करत नाहीये. जिथं सामान्य व्यक्ती 6 मिनिटात 500 मीटरहून अधिक चालतो, तिथं कोरोनातून बरा झालेला व्यक्ती 400 मीटरही चालू शकत नाहीये. काही रुग्णांना बरं होऊन 3 महिने उलटले तरी त्यांना ऑक्सिजन सिलेंडरची गरज लागतीये. तर 100 मधल्या 10 रुग्णांमध्ये कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या अँटीबॉडीज संपुष्टात आल्याचं समोर आलंय. काही रुग्ण तर कोरोना न्यूक्लिक चाचणीत निगेटिव्ह दिसतात, मात्र हेच रुग्ण इम्युनोग्लोबुलिन चाचणीत पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. त्यामुळे अशा रुग्णांना पुन्हा क्वारंटाईन व्हावं लागतंय. कोरोना हा दिसतो तितका सरळ साधा आणि सोपा आजार नाही, त्याचे दूरगामी परिणाम होत असल्याचं अनेक संशोधनावरून स्पष्ट होतंय. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग आणि आपली काळजी घेऊन कोरोनापासून दूर राहिलेलंच बरं. पुण्याहून अश्विनी जाधवसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.